आता वळूयात वेगळ्या विषयाकडे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सुनावणी दरम्यान काल सुप्रीम कोर्टाच्या कडक आदेशानुसार राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं आज मराठी वृत्तपत्रांमध्ये ठळक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कालच्या सुनावणी दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुप्रीम कोर्टानं मराठी वृत्तपत्रांमध्ये घड्याळाचा चिन्हाचा वापर करताना जाहिरातींमध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा ठळक उल्लेख करण्यास सांगितलं होतं. त्यावेळी अजित पवार पक्षाने येत्या 36 तासांच्या आत अशा प्रकारे जाहिरात प्रसिद्ध करू असं आश्वासनही दिलंय. त्यानुसार अजित पवार पक्षाकडनं आज मराठी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. असं आहे की सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम आहे देशामध्ये आणि आम्ही तो कायदा पूर्णपणे पाळणारे लोक आहे, संविधान पाळणारे लोक आहोत आम्ही. त्याच्यामुळे त्यांनी झालेल्या 36 तास आणि 24 तासांमध्ये त्यांच्या आज्ञेचं जे आहे पालन केलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.